फिलिपाईन्स येथे 23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणाऱ्या 11व्या डायव्हिंग एशियन एज ग्रुप इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2024 साठी भारताकडून सोलापूरची डायव्हिंग पटू श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिची निवड करण्यात आली आहे. श्रावणी ही इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 7 डायव्हिंग पटूची निवड झाली असून श्रावणी सूर्यवंशी ही महाराष्ट्रातील एकमेव अशी स्पर्धक आहे. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप्स स्पर्धेत डायव्हिंग या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना श्रावणीने हायबोर्डमध्ये 234 गुणांसह सिल्वर मेडल, 3 मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये 242.35 गुणांसह गोल्ड मेडल तर 1 मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये 209.75 गुणांसह ब्रांझ मेडल पटकावले. यामुळे भारताला पहिली बिमस्टेक डायव्हिंग वुमेन टीम चॅम्पियनशिप प्राप्त झाली आहे. श्रावणीचे आजवर ड्रायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर 16 गोल्ड आणि 2 आणि 1 ब्रांझ पदक मिळाले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने 7 गोल्ड, 4 सिल्वर आणि 2 ब्रांझ पदके मिळविली आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने 1 गोल्ड, 1 सिल्वर आणि 1 ब्रांझ पदक मिळविले आहे. सोलापुरातील बॉन्ड रायडर प्रताप सूर्यवंशी यांची ती कन्या आहे. या स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉट मध्ये, तेही बिनधास्त. सोलापूर हैदराबाद रोड वरील RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या राज सिटी नगर मध्ये भविष्यातील चेन्नई सुरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉटचे प्रकल्प राज सिटी. 100 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध. RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज सिटी शिवाजीनगर खडके अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा बोरामणी सोलापूर. संपर्क 98501112.